बीड जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा खुश होता। कापूस सोयाबीन बाजरी ही पिकं तरारून आली होती, त्यामुळे यंदा चांगलं उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती। मात्र परतीच्या पावसाने उभं पीक वाया गेलं। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे बीडचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी। परतीच्या पावसानं बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय। नद्या नाल्यांना पूर आलाय तर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत। मात्र या परतीच्या पावसानं सगळ्यात जास्त नुकसान केले ते शेतकऱ्याचं बळीराजाचं। हातातोंडाशी आलेला कापूस आणि सोयाबीन सारखं पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। आपण पाहू शकतो, आपण आहोत या सोयाबीनच्या शेतामध्ये। या सोयाबीनच्या शेंगा ह्या एक दोन दिवसांनी काढायला आलेल्या होत्या। या शेंगा काढल्यानंतर त्यातून जे सोयाबीन निघणार होतं त्या सोयाबीन मार्केटमध्ये विकून, बाजारात विकून चार पैसे खिशामध्ये खुळखुळतील या आशेवर शेतकरी होता। मात्र गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात जो पाऊस झालाय त्या पावसाने एवढा अतिरेक केलाय की शेतामध्ये 1 ते 1.5 फूट एवढं पाणी जमा झालंय। अशीच अवस्था कापसाची देखील झाली आहे, बाजरीची देखील झाली आहे। कापसाला जे बोंड फुटलेले होते त्यात जो कापूस काढणीला आला होता, वेचणीला आला होता, त्या कापसाच्या अक्षरशः वाती झालेल्या आहेत। दोन दिवसापासून सातत्यानं पाऊस सुरू आहे, त्यामुळे त्याची जी सरकी आहे त्या सरकीला देखील आता कोंब फुटलेले आहेत। बाजरीच्या देखील दाण्यांना आता नव्यानं कोंब फुटलेले आहेत। एकूणच शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाने जो धुमाकूळ घातला त्यामुळे 16 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। बीड जिल्ह्यानं पावसाची यंदाची सरासरी ओलांडली आहे। आता नको नको रे पावसा असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। एकूणच जर का परिस्थिती पाहिली तर हातातोंडाशी जो घास आला होता तो घास कुठेतरी पुन्हा एकदा निसर्गानेच हिरावून घेण्याचं ठरवले की काय असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे। बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनची लागवड यंदा झाली होती, मात्र परतीच्या पावसाच्या फटक्यामुळे हातातोंडाशी आलेला हा घास हिरावून घेतला जातोय आणि त्यामुळे परतीचा पाऊस शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणतोय हे निश्चित। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।